पुण्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले त्र्यंबकेश्वर अंजिनेरी येथील आधार तीर्थ आश्रमात राहून उर्वरित शिक्षण घेत आहेत. दिवाळीच्या सुट्टीत या विद्यार्थ्यांनी पणत्या उदबत्त्या अशा प्रकारच्या वस्तू तयार केल्या होत्या. या विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेची दिवाळी कॅम्प येथील भगूर शिक्षण मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालय आणि वासुदेव अंठानी इंग्लिश मीडियमने दखल घेतली आणि एक हात मदतीचा पुढे केला. आधार तीर्थाच्या प्रांगणात दिवाळीच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. भगूर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष एकनाथराव शेटे आणि कार्यवाहक कैलास गायकवाड यांनी या विद्यार्थ्यांना विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. कैलास गायकवाड यांनी संस्थेच्या वतीने आधार तीर्थ मधील मुलांसाठी 25,000 रुपयांची देणगी जाहीर केली. तसेच वासुदेव अंठनी इंग्लिश मीडियम स्कूल आणि शिक्षक पालक संघाच्या सभासदांनी आधार तीर्थ मधील विद्यार्थ्यांना रोख रकमेचे सहाय्य केले. 2-3 दिवस हा उपक्रम राबवून जवळपास 30,000 रुपयांची विक्री करण्यात येऊन आधार तीर्थला ही रक्कम देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन माध्यमिक विद्या मंदिरचे कला शिक्षक संदीप गायकवाड यांनी केले. भगूर शिक्षण मंडळाचे कार्यवाहक कैलास गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. दिवाळीच्या या कालखंडामध्ये येणार आहोत मला सांगायला आनंदही होतो आणि दुःखही होतो. परंतु या सर्व परमेश्वरी लीला आहेत आणि असंच म्हणून या मुलींनी त्या ठिकाणी या मुलांनी जो आत्मविश्वास व्यक्त केला त्या आत्मविश्वासाला बळ मिळो एवढीच परमेश्वर आली आहे याच्याकडे प्रार्थना करतो. आधार तीर्थ मधील एका विद्यार्थिनीने या उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त केले. यावेळी आधार तीर्थ आश्रमाचे विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, वासुदेव अंठनी इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका नरेंद्र कौर चड्डा, जितेंद्र भावसार, केदारे सर, निलेश गोसावी, मुख्याध्यापिका रत्ना पिल्ले, पर्यवेक्षिका रंजनी ताजने, वृषाली कातकाडे, संतोष पाळदे आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण, दिवाळी कॅम्प.